मौदा तालुका के नवेगांव आष्टी यद्दी में नाग पंचमी का पर्व धूमधाम से मनाया गया। यह बापूजी बोवा के मंदिर के नाम से भी प्रसिद्ध है। नाग पंचमी पिछले 4 से 5 पीढ़ियों से नवेगांव आष्टी में मनाई जाती है। नाग पंचमी के दिन बड़ी संख्या में श्रद्धालु आष्टी के दर्शन करने आते हैं। नाग पंचमी में गाँव के लोग डंडे निकालकर जन जागृति करते हैं। इस वक्त भजन गाकर गाँव के लोग बड़ी उत्साह से इसमें शामिल होते हैं। आम्ही नागपंचमी हा सण कमीत कमी 4 ते 5 पिढ्यांपासून हा सण साजरा करत आहोत। आम्ही नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून नागाला खूप मानत असतो। माझी एक सर्वांना विनंती आहे की नागपंचमीच्या दिवशी कोणीही नागाला मारू नये, कारण आपण नागपंचमी दिवशी नागाचीच पूजा करतो। आमच्या ज्या ठिकाणी नाग मंदिर आहे त्या ठिकाणी अचानक ते घटना घडून आली। एखाद्या चुलीमध्ये उदाजी बाबांच्या पत्नीच्या हाताने एक चूक झाली, त्या चुकीमुळे त्या ठिकाणी ते नागाचं पिलू हे जळन पावलं। त्याच्यामुळे त्यांनी उदाजी बाबांनी खूप त्यांच्यावरती भक्ती केली आणि त्या भक्तीच्या जोराने आज त्या ठिकाणी ते नाग मंदिर आहे। आणि आम्ही त्याच नाग मंदिरामध्ये आज कमीत कमी 4 ते 5 पिढ्यांपासून आम्ही तो सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो। आणि या दिवशी आम्ही भावी भक्तांसाठी आम्ही एक छोट्याशा ग्राउंडमध्ये सोल्याचं उसळ म्हणून हे आम्ही त्यांना खाऊ घालतो। कोणी बाहेरून येते कोणी लांबून येते, त्यांच्याकरता आम्ही थोडासा उपहार म्हणून त्यांचं मन साजरा करतो आणि भावी भक्तांचं या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।